की ज्या ज्या पक्षाबरोबर बीजेपी आहे त्या त्या पक्षांबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अगोदरचा भारिप बहुजन महासंघ असेल, बीजेपी बरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये समझोता नाही आणि त्याच्याचबरोबर बीजेपीचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर हे समझोता नाही. शिवसेना आणि आम्ही त्यांना असणारा प्रपोजल दिलं की आपण असणारा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे चर्चेची बाब आहे ती एकदा जाहीर करू. अजून शिवसेनेने ठरवायचं आहे की ते जाहीर कधी करायचं आहे, ते जाहीर होत नाही तोपर्यंत माझ्या अंदाजानं हे स्पेक्युलेशन या ठिकाणी चालत राहणार आहे. त्यांनी जर बीजेपी सोडली तरच मग असणार ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते, अन्यथा ती होऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती. दिल्लीला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसचा फोन आला होता की संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना आपल्याशी भेटायचा. मी मुंबईला अनाशी येणार होतो म्हणून असणारा होय म्हटलं मी भेटायला येतो. 10:30 मी असणारा भेटायला गेलो. मध्यंतरी नोएडाला बाबासाहेबांचा असणारा पुतळ्याचं प्रतिकृती त्या ठिकाणी केल्या जाते, त्याची असणारी एक टीम सरकारने बघायला पाठवली होती. त्या टीम मधल्यांचं एक ओपिनियन आलं नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ओपिनियन आले असं मला काल रात्री सांगण्यात आलं. आणि म्हणून जेव्हा केव्हा मी दिल्लीला जाईन तेव्हा नोएडाला ज्या ठिकाणी ह्या पुतळ्याचं प्रतिकृती केल्या जाते आणि नंतर जो पुतळा होणार आहे त्याला असणारा भेट देऊन ती प्रतिकृती बरोबर आहे की नाही ते असणारं त्या ठिकाणी पाहावं. दुसरं जे आहे, जे मागच्या गव्हर्नमेंटनी स्वीकारलं नाही, महाराष्ट्र विकास म्हणजे आघाडी किंवा त्याच्या अगोदरचं काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार जे होतं की तिथे एक इंटरनॅशनल सेंटर असलं पाहिजे इंटरॅक्शनसाठी, त्याच्या संदर्भातली असणारी 7 जणांची नावं मी त्या ठिकाणी सजेस्ट केली होती. त्यांच्या 3-1 बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीमध्ये असणारं काही प्रारूप त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं आणि ते प्रारूप मला जसं पाहिजे तसं आहे की नाही तो असणारा मसुदा त्या ठिकाणी होता. त्याच्यावरती चर्चा आमची असणारी झाली आणि नोएडाच्या स्टुडिओला भेट देऊन ती प्रतिकृती पुतळ्याची जी निर्माण करतात आहे तिला पाहून योग्य आहे की नाही या संदर्भातला माझा असणारा निर्णय त्या ठिकाणी द्यायचा आहे हा त्याच्यातला भाग आहे. चर्चा अधिकृतरित्याने हीच असणारी झाली. बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या नाही असं नाही, पण पक्षाची आमची जी भूमिका आहे शिवसेनेबरोबर असणारा येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका लढवायचं त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तो निर्णयही मुख्यमंत्र्यांच्या माहीत आहे आणि त्यांना याचीही जाणीव आहे की ज्या ज्या पक्षाबरोबर बीजेपी आहे त्या त्या पक्षांबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अगोदरचा भारिप बहुजन महासंघ असेल हा कधीही गेला नाही. विरोधातला विरोध हा आपला मित्र अशी भूमिका राजकारणामध्ये असते, परंतु भारतीय जनता पक्ष आणि RSS यांच्याबरोबरचं भांडण जे आहे हे व्यवस्थेचं भांडण आहे. ज्याला आम्ही उद्ध्वस्त केलं बदलवलं तीच पुन्हा व्यवस्था RSS आणि BJP आणायला मागते, म्हणून प्रिन्सिपली असणारं त्या ठिकाणी बसत नाही. म्हणून आम्ही असणारा निर्णय घेतला आहे की BJP बरोबर
कुठल्याही परिस्थितीमध्ये समझोता नाही आणि त्याच्याचबरोबर बीजेपीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याबरोबर समझोता नाही। ही भूमिका मायानंदन महाराष्ट्रातल्या सगळ्यांना माहीत असल्यामुळे हे जे स्पेक्युलेशन चाललेलं आहे मी मागेही म्हणालो होतो की आत्ताची अशी फ्लुइड सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये आम्ही ज्यांच्याबरोबर जायला मागतोय शिवसेना आणि आम्ही त्यांना असणारा प्रपोजल दिलं की आपण असणारा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे चर्चेची बाब आहे ती एकदा जाहीर करू। अजून शिवसेनेने ठरवायचं आहे की ते जाहीर कधी करायचं आहे, ते जाहीर होत नाही तोपर्यंत माझ्या अंदाजानं हे स्पेक्युलेशन या ठिकाणी चालत राहणार आहे। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तेव्हा अनेक गोष्टींसाठी असणाऱ्या भेटीगाठी ह्या होणारच, पण प्रत्येक भेटीगाठी ह्या राजकीयच असतील हा जो मला वाटतं संबंध बांधला जातोय तो असणारा चुकीचा आहे। त्यांनी जर बीजेपी सोडली तरच मग असणारं ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते, अन्यथा ती होऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे।